सर्वप्रथम आमच्या कंपनीची सक्सेस स्टोरी सांगण्याची जी संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्व TLC मेंबर आणि तुम्हा सर्वांचे सुयश ग्रुपच्या वतीने आभार मानतो. तर आजच्या आमच्या प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे कंपनीज टॉपलाईन ग्रोथ थ्रू स्ट्रॅटेजी. पण सर, आपल्याला आपल्या आजच्या या प्रेझेंटेशनची सुरुवात करण्याआधी आपल्या कंपनीची थोडक्यात ओळख तर करून द्यावीच लागेल ना, म्हणजे आपण काय बनवतो, कसे बनवतो. हो नक्कीच पवन, त्यासाठीच तर आपण इथे आज आलेलो आहोत. तर आपण ग्लोबल पंप्स OEM कस्टमरसाठी लागणारे कास्ट आयन आणि डक्टाईल आयनचे फुल्ली फिनिश पार्ट सप्लाय करतो. त्यासाठी आपल्याकडे वेल इक्विप्ड अशी ग्रीन सँड फाउंड्री आणि मशीन शॉप आहे. त्याचबरोबर आपण अगदी बॅच क्वांटिटीपासनं मास प्रोडक्शनचे जॉब आत्ता कस्टमरला सप्लाय करतो. त्यासाठी लागणारी आपल्याकडे हायली मोटिवेटेड आणि एक्सपर्ट अशी टीम आहे. आपण आपल्या आजच्या या प्रेझेंटेशनकडे वळण्याआधी आमच्या कंपनीची झालेली वाटचाल थोडक्यात पाहू. 1991 साली सुरू झालेले आमचे पहिले युनिट, ज्याचे नाव अजय इंडस्ट्रीज, तिथे एक छोट्याशा मशीन शॉपने आमची सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढे जाऊन 1997 साली आमचे दुसरे युनिट चालू झाले, जे सुयश कास्टिंग, तिथे कुपोला फाउंड्रीद्वारे कास्टिंगचे प्रोडक्शन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 2009 साली सिद्धार्थ फाउंड्री नावाने आमची पहिली ग्रीन सँड फाउंड्री उदयास आली आणि त्याचवेळी सुयश कास्टिंग येथे सुरू असणारी कुपोला फाउंड्री बंद करून त्याचे कन्वर्जन आज एका मशीन शॉपमध्ये आणि ग्रुपच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये करण्यात आले. तसेच जसजशा ऑर्डर वाढत गेल्या तसे 2019 साली पुन्हा आमची दुसरी ग्रीन सँड फाउंड्री चालू झाली आणि जिचे नाव होते जयशील फाउंड्री. या प्रकारे 1991 साली लावलेल्या एका छोट्याशा रोपाचे आज 2024 एका वटवृक्षात रूपांतर होताना आपण सर्वजण पाहतच आहोत. होय पवन, ज्यावेळेस हे छोटेसे रोपटे एक मोठे महाकाय वृक्ष बनते त्यासाठी आपणाला काही स्ट्रॅटेजिकल चेंजेस पण करावे लागले. आता स्ट्रॅटेजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो हा ट्रँगल. तर मार्केट, प्रोडक्ट आणि कॉम्पिटन्सीस असे या ट्रँगलचे 3 पॉईंट्स आणि या 3 पॉईंट्सवरतीच काम करून आपण आपला विकास केलेला आहे. तर आता आपण या ट्रँगलचे 2 पॉईंट्स पाहूया, त्यामध्ये मार्केट आणि कॉम्पिटन्सीबद्दल आपण जाणून घेऊया. सर, ते नेमके काय प्लीज एक्सप्लेन करू शकता का डिटेलमध्ये? तर यामध्ये आपण मार्केटचा अभ्यास करून कस्टमरच्या PUE आयडेंटिफाय करतो, म्हणजेच त्यांच्या नीड्स जाणून घेतो आणि कस्टमरच्या ज्या काही नीड्स आहेत त्याप्रमाणे आपली कॉम्पिटन्सी आपण बिल्ड करतो आणि त्यातनं आपल्याला कस्टमरकडनं नवीन बिझनेस मिळण्यास मदत होते. असा काय चेंज केलाय आपण आपल्या कंपनीमध्ये? पवन मला सांग, आपण जेव्हा कस्टमर व्हिजिटला जातो त्यावेळेस कस्टमर पहिल्यांदा आपल्याला काय मागतो? त्यांना ऑन टाइम डिलिव्हरी पाहिजे असते. आता ऑन टाइम डिलिव्हरी म्हणजे काय? ऑन टाइम डिलिव्हरी म्हणजे कस्टमरने दिलेली ऑर्डर त्यांनी दिलेल्या डिलिव्हरी डेटच्या ऍटलिस्ट 1 दिवस अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. पूर्वीपेक्षा असा काय वेगळा चेंज केलाय आपण? सांगतो. तर आत्ता आपल्याकडे आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऑर्डर आहेत, तर त्या फुलफिल करण्यासाठी आत्ता आपण नवीन आउटसोर्सिंगची कॉम्पिटन्सी बिल्ड केली, जेणेकरून आपल्याला कस्टमरच्या ऑर्डर्स आपल्याला वेळेत देता येतील. त्याचसोबत पूर्वी आपण स्टॉकिंग पॉलिसीवरती कधीही काम करत नव्हतो, त्यामुळे प्रॉब्लेम असा यायचा की ज्या कस्टमरचा लीड टाईम एकदम कमी आहे त्या कस्टमरला वेळेत मटेरियल जात नव्हते. त्यासाठी आत्ता आपण जे पार्टची ऑर्डर कंटिन्युअस असते किंवा ज्या पार्टचा प्रोडक्शन टाइम हाय आहे असे पार्ट स्टॉकमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही आमच्या प्लॅनिंग प्रोसेसमध्येही इम्प्रूव्हमेंट्स केल्या. पूर्वी आमच्या इथे प्लॅनिंग करताना प्रत्येक युनिट इंडिव्हिज्युअली प्लॅनिंग करत होते, तर ते आता बंद करून आम्ही कॉमन प्लॅनिंग डिपार्टमेंट चालू करून त्या थ्रू प्लॅनिंग चालू केले. त्याचसोबत पाहिले तर आमच्याकडे रिजिड मॅन्युफॅक्चरिंग सेटअप होता, म्हणजे फाउंड्रीमध्ये पाहिले तर दिवसाला फक्त 8 ते 10 पॅटर्न चेंज केली जायची. तेच आता फ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चरिंग सेटअपचा वापर करून दिवसाला कमीत कमी 18 ते 20 पॅटर्न चेंज केली जातात. तसेच क्वार्टर मॅच प्लेट नावाची कन्सेप्ट वापरून त्याद्वारे कमी वजनाचे किंवा कमी क्वांटिटीचे पार्ट प्रोडक्शन केले जातात. आता ह्या सगळ्या गोष्टी तर केल्यास त्याच्यामुळे आमचे मटेरियल ऑन टाईम तयार होऊ लागले, परंतु ट्रान्सपोर्ट हे कस्टमर एंडला असल्यामुळे आमच्याकडे तयार झालेले मटेरियल कस्टमर वेळानं उचलत होता. तर त्यासाठी आम्ही कस्टमरशी चर्चा करून ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंगचा स्कोप आमच्या एंडला घेतला, जेणेकरून आम्हाला ते मटेरियल कस्टमरला वेळेत देण्यास मदत झाली. त्यामुळे ऑन टाईम डिलिव्हरी परफॉर्मन्स नक्कीच सुधारला असणार. फक्त सुधारलाच नाही तर तो तब्बल 95% गेलाय.
तर दुसरी कॉम्पिटन्सी आपण अशी बिल्ड केली ती म्हणजे मटेरियल डिस्पॅच इन किट फॉर्मॅट. ही कशी काय सुचली? तर याच्यामध्ये असं झालं तर आपण आता मटेरियल वेळेत बनवू लागलो, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंगची फॅसिलिटी हे आपण कस्टमरकडनं आपल्याकडे घेतली, तरी देखील कस्टमर मटेरियल उचलाना झाला. तर त्यावेळेस आपण कस्टमर एंडला गेल्यानंतरनं असे समजले की त्यांच्या पंपसाठी जे सर्व पार्ट लागतात ते दुसऱ्या कस्टमरकडनं दुसऱ्या सप्लायरकडनं त्यांना वेळेवर मिळत नाहीत. तर त्यासाठी आपण कस्टमरशी डिस्कशन करून असे ठरवले की त्यांच्या पंपसाठी लागणारे सर्वच पार्ट त्यांना किट फॉर्मॅटमध्ये द्यायचे. आता याचा बेनिफिट फक्त आम्हालाच नाही तर कस्टमरला पण झाला. यामध्ये कस्टमर यांची इन्व्हेंटरी एकदम कमी झाली, तसेच त्यांचा लीड टाईमसुद्धा कमी झाला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचा जो बिझनेस आहे तो एक्झिस्टिंग कस्टमरकडूनच वाढण्यास मदत झाली. आता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सर्व एकच पंपला लागणारे पार्ट आम्ही आता किट फॉर्मॅटमध्ये कस्टमरला सप्लाय करू लागलो. दुसरी कॉम्पिटन्सी आम्ही डेव्हलप केली ती म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. यामध्ये पाहिले तर पूर्वी काही कस्टमरला आपण ॲज कास्ट मटेरियल म्हणजे रॉ कंडिशनमध्येच मटेरियल डिस्पॅच करत होतो, तर ते आता पूर्णपणे बंद करून फुल्ली फिनिश्ड रेडी टू यूज कॉम्पोनंट डिस्पॅच करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत पूर्वी कोणतीही व्हॅल्यू ॲडिशन केली जात नव्हती, म्हणजेच सीडी कोटिंग, पेंटिंग किंवा सब असेंब्ली आपण काही करत नव्हतो. तेच आता ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी सीडी कोटिंग, पेंटिंग किंवा सब असेंब्लीज करून मटेरियल डिस्पॅच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रॉफिट सुद्धा वाढला असला. हो नक्कीच, यामुळे आपला व्हॅल्यू ॲडिशनने 4% प्रॉफिट वाढलेला आहे. त्यानंतर पुढली कॉम्पिटन्सी अशी डेव्हलप केली ती हँड मोल्डिंग प्रोसेस. आता ही कॉम्पिटन्सी अशी बिल्ड झाली, ज्यावेळेस आम्ही कस्टमर व्हिजिटला गेलो त्यावेळेस असे समजले की आमच्याकडे आहे त्या कस्टमरकडेच ऑर्डरचे पोटेन्शियल आहे. तर परंतु जे काय ऑर्डरचे पोटेन्शियल आहे ते 150 ते 200 किलोपर्यंतच्या पार्टचे होते आणि त्यासाठी हँड मोल्डिंग प्रोसेस आवश्यक होती. त्यासाठी आम्ही नवीन हँड मोल्डिंग प्रोसेस चालू केली आणि आम्हाला आहे त्या कस्टमरकडनं जवळपास 150 ते 200 मेट्रिक टन पर मंथचा बिझनेस ॲश्युअर्ड झाला. त्यानंतर पुढली कॉम्पिटन्सी अशी डेव्हलप केली की डेव्हलपमेंट टाईम जो होता तो एकदम कमी केलेला आहे. खूप चॅलेंजेस आले असतील. हो नक्कीच, यासाठी आपण खूप चॅलेंजेस फेस केले. काय चॅलेंजेस होते ते? पूर्वी पाहिलं तर आपल्याकडे डेव्हलपमेंट लीड टाईम जो होता तो 6 आठवडे म्हणजे जवळजवळ 42 ते 45 दिवस इतका होता. त्याचबरोबर आपल्याकडे कोणतीही डेडिकेटेड डेव्हलपमेंट टीम त्यावरती फोकस करून बघत नव्हती. काय केलं त्याच्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी? त्यासाठी आपण असे केले की आपण नवीन पॅटर्न मेकरशी टायअप केले, त्याचबरोबर आपल्याकडे डेडिकेटेड अशी डेव्हलपमेंटची टीम तयार केली. त्याचबरोबर कुठलीही डेव्हलपमेंट चालू करत असताना आपण त्या अगोदर आपली डेव्हलपमेंट टीम कस्टमर एंडला पाठवायला लागलो, जेणेकरून त्या पार्टचा सर्व रिक्वायरमेंट आपली डेव्हलपमेंट टीम जाणून घेऊ लागली आणि तो पार्ट फर्स्ट स्ट्रोकमध्ये ओके होण्यास मदत झाली. आणि यामुळे आमचा डेव्हलपमेंट लीड टाईम जो आहे तो आता 21 दिवसांवरती आलेला आहे. ओके, समजले. आता आपण जाणून घेतलं की आम्ही कॉम्पिटन्सी आणि मार्केटमध्ये जे बदल केले त्यातून काय प्रगती साध्य केली. परंतु इथेच थांबून चालणार नव्हते तर आम्हाला आमच्या प्रोडक्टमध्ये पण चेंजेस करावे लागणार होते. तर प्रोडक्टमध्ये चेंज करताना आम्ही असे केले की पूर्वी 35 किलोपर्यंतचे कास्टिंग काढत होते ते आत्ता आम्ही वाढून 200 किलोपर्यंत काढू लागलो. त्याचबरोबर नवीन हायड्रॉलिक पार्टचा डेव्हलपमेंट घेऊन नवीन बिझनेस वाढवला आणि प्रोडक्ट मॅट्रिक्सचा अभ्यास करून जे पार्ट दुसऱ्या कस्टमरला देत नव्हतो ते दुसऱ्या कस्टमरला देण्यास चालू केले. आता हे सगळं आपण या ट्रायंगलमध्ये बरेच चेंजेस केले आपल्या कंपनीमध्ये, मग प्रॉफिट आणि सेल नक्कीच वाढला असणार. हो, तुम्ही हा ग्राफ पाहू शकताय. त्यामध्ये मागील वर्षी आपण 340 मेट्रिक टन पर मंथ सेल करत होतो, तो आपण जूनमध्ये 502 मेट्रिक टन क्रॉस केला आणि मार्च 2025 तो आपण 600 मेट्रिक टन पर मंथ नक्कीच कम्प्लीट करणार आहोत. तर हीच ग्रोथ आपण पैशामध्ये पाहिले असता मागील वर्षी आपला पर मंथ टर्नओवर हा 4 करोड होता, तो वाढून आपण जूनमध्ये 6.5 कोटी क्रॉस केला आणि आपला मार्च 2025 तो 7.5 कोटी पर मंथ एवढा होईल. त्यानंतर हे आम्हाला आमच्या कस्टमरकडून मिळालेले काही अवॉर्ड्स आहेत जे की आम्हाला आमच्या सर्वोत्तम क्वालिटीसाठी आणि ऑन टाईम परफॉर्मन्ससाठी मिळाले आहेत. आणि आता आमचे हे ध्येय साध्य करण्यासाठी आमच्याकडे 50 लोकांची हायली क्वालिफाईड अँड डेडिकेटेड स्टाफ मेंबरची टीम आहे. तसेच आमच्याकडे कंटिन्युअस लर्निंग अशी 400 लोकांची वर्कफोर्ससुद्धा आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही आमची ग्रोथ पूर्ण झालेली आहे.
ही स्ट्रॅटेजी PLCकडून जी मिळाले अशा पद्धतीने आपण पण सर्वजण ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपली पण ग्रोथ करू शकतोय. थँक्यू. धन्यवाद.